म्हणजे बाप गोविंदाने म्हटला त्याप्रमाणे प्रत्येकाची एक इच्छा असता केन्ना तरी कला अकादमीच्या स्टेजीचेर आपल्याकूय परफॉर्म करचे, उलोवपाक मेळची, संद मेळची, जावं ते पथनाट्य, जावं ते नाटक, कविता सादरीकरण आसतले किंवा तियात्र आसतले। गोंयांतलो जो कलाकार आसा ताका कला अकादमीच्या व्यासपीठ स्टेजीचेर आपल्याक केन्ना तरी संद मेळची अशी प्रत्येकाची इच्छा आसता। आणि गोंयातलो तमाम कलाकार केन्ना तरी खंयच्या तरी कॉम्पिटिशनांनी आपल्याक भाग घेवंक मेळटलो काय कितें हाजी सातत्यात वाट पळयता। हांवूय म्हाका भाग्यवान समजता की कला अकादमीच्या ह्या स्टेजी वयल्यान नाटक करपाची संद 2006 म्हाकाय मेळ्ळी, ह्याच स्टेजीचेर नाटक करपाची खरोखरच ताका लागून हांव म्हाकाय भाग्यवान समजता। गोविंद सातत्यात नाटक करीत असता ताका नाटक चड उशीर लागना, तेजे आयजूच सुरू करिना, पूण परत एकदा नाटक आसा, फुडल्या वर्सा पर्यंत 2-3 तरी नाटक गोविंदाचे जावपाक शकता। कारण कलाकार असल्या कारणान वेगवेगळे फावटी वेगवेगळे परफॉर्मन्स करप हे ताजी तशी इच्छा आसता, संवय आसा। आणि फक्त गोंयात न्ही, हांव मुद्दामून सांगता म्हणजे तेजे नाटक पळोवपा खातीर कोल्हापूर आणि पुण्या सुद्धा लोक वाट पळयता, तुमचो मंत्री केन्ना नाटक करतलो काय म्हणून। हल्लीच कोल्हापूर आणि पुण्यात असे दोन प्रयोग किती उशाळा मृत्यू त्यांनी नाटक सादरीकरण केला। खरोखरच सगळ्या कलाकारांक हांगासर परत एकदा कला अकादमी खुली करून दिता असताना खूप बरे दिसता। कला अकादमीचा परिसर परत एकदा त्याच कलाकारांनी त्याच भुरग्यांनी तो निखळचो, तो परत एकदा म्हणजे आम्ही जे म्हणता वास्तू जिवंत केन्ना येता, जीव केन्ना येता भीतर, फक्त सिमेंट आणि चिरे हाज्या पासून जरी वास्तू ती तयार झाली असत जेव्हा कलाकार ह्या परिसरात येऊन आपली कला सादर करतले, कोण तरी कविता सादर करतलो, कोण तरी नाटक करतलो, तियात्र करतलो, मांडव करतलो, अशाच पद्धतीत परत एकदा हितून ह्याच म्हणजे सिमेंट आणि चिऱ्याच्या वास्तूत जीव येतलो आणि ही खळबळलेली असतली। त्याच पद्धतीची वेगवेगळी एक्झिबिशन्स लागतली, कोणाक तरी जाणटल्या सांच्या परिसरात येऊन हांगासर सराउंडिंग भोंवता असताना एक्झिबिशन पळयता असताना आम्ही परत एकदा ह्या कला अकादमीचो तोच तेज, तोच उत्साह ह्या परिसरात निर्माण करपा खातीर आमकां खूब खोस भोगता। दिनानाथ मंगेशकरच्या ह्या ऑडिटोरियमात म्हणजे कितलेशाच लोकांनी आपले आरती कॉम्पिटिशन असतले, भजन कॉम्पिटिशन असतले, नाटक असतले, अ गट ब गट मराठी नाटक असतले, कोंकणी तियात्र असतले, अशा वेगवेगळ्या परत आस्त लागल्या। हांव भायर पळयतना म्हाका तियात्रिस्टूय मेळ्ळे, तांकांय म्हणजे जेन्ना बंद केली तेन्ना आमी तियात्रां खंय करूं काय म्हणून हो प्रश्न तांकांय पडिल्लो। हांव म्हाका सगळ्या कलाकारांची म्हाका हो म्हणजे वायटूय दिसता, कारण फाटली 2-2.5 वर्सां बऱ्याच जणांक आपली नाटकां तियात्रां करपाक मेळूंक ना। आयच्यान परत एकदा तुम्ही बुकींग करपाक म्हाका दिसता विनेश केन्ना तर घेतलो बुकींग करपाक, एका म्हयन्या उपरांत बुकींग सुरू, डिसेंबरांतल्यान परत एकदा आपआपलें बुकींग करपाक सगळ्यांनी सुरवात करची, जेणे करून